खूप खूप वर्षांपूर्वी अश्माचे म्हणजेच दगडाचे बारीक तुकडे करण्यासाठी किंवा कापण्यासाठी लोक अणकुचीदार धडक वापरायची आजकाल आपण वापरतो ज्यांना धारदार पात्याची आधुनिक यंत्र म्हणता येईल सुरी हे साधं यंत्र आहे हे एक प्रकारचं पाचर आहे पाचर म्हणजे काय पाचर म्हणजे एका टोकाकडे निमुळती होत जाणारी घनवस्तू हा एक उतरणीचाच प्रकार आहे त्यातला फरक हा त्याच्या हालचाल किंवा वापरामध्ये नुसत्या हाताने या लाकडी ओंडक्याचे तुम्ही दोन तुकडे करू शकाल का अर्थातच नाही हा हातोडा वापरून बघूया शक्य नाही हा मोठा हातोडा वापरूया तरी अवघडच दिसतय हे वापरून बघूया का ही त्रिकोणी आकारातली लोखंडी पाचर आहे याचं सगळ्यात पातळ किंवा सगळ्यात निमुळत टोक ओंडका किंवा खडक फोडायला वापरतात याच्या मोठ्या टोकावर मोठ्या हातोड्याने बल लावतात कुऱ्हाड ही एक पाचर आहे ओंडका फोडण्यासाठी कुऱ्हाडीवर स्नायू बलाचा वापर करतात पाचर ही दोन तुकडे करण्यासाठी किंवा खुंटीसारखे घट्ट आवळण्यासाठी किंवा दोन तुकडे घट्ट जोडून ठेवण्यासाठी वापरतात सर्व पाचर वस्तूंमध्ये बसण्यासाठी बलाचा वापर करतात पण प्रत्येक वेळेस त्यांना पाचर म्हणत नाहीत ओंडक्याचे दोन भाग करण्यासाठी एखाद्या छोट्या फटीमध्ये तुम्ही पाचर घालता मग त्यावर लांब हातोड्याने प्रहार करता अशा प्रकारे अनेक वेळा घाव घातल्यानंतर ओंडक्याचे दोन भाग होतात पाचरामुळे प्रत्येक घावाच्या वेळी बलाची मात्रा वाढत जाते त्यामुळे कठीण काम सोपे होते उतरण आपली जागा सोडत नाही पाचर हलते पाचर कोणत्याही दिशेने काम करू शकते खालच्या दिशेनेही पाचर जड वस्तू सुद्धा उचलू शकते ती स्नायूंना हळण्यापासून जागा सोडण्यापासून रोखते जेव्हा ती हलणाऱ्या वस्तूंमध्ये आपण घालतो दरवाजाची खुंटी दरवाजा उघडे ठेवण्यास मदत करते जेव्हा दरवाजा बंद होऊ लागतो तेव्हा ते खुंटीच्या विरुद्ध जोर लावते खुंटी किंवा पाचर एकाच वेळी दरवाजाच्या खालच्या भागाच्या विरुद्ध वरच्या दिशेने आणि जमिनी विरुद्ध खालच्या दिशेने जोर लावते याचा अर्थ असा की जमीन दरवाजा आणि खुंटी किंवा पाचर यामध्ये भरपूर घर्षण होते पाचर हलत नाही आणि दरवाजा उघडा राहतो पाचरीला कितीही उतार असू शकतात काहींना एक काहींना दोन तर काहींना अनेक उतरणी असतात काही पाचर या सर्व बाजूंनी निमुळत्या उतरत्या असतात जशी की ही सुई या ज्या पुष्पिन्स किंवा टाचण्या तुम्ही सूचना फलकासाठी वापरता त्या सुद्धा पाचर आहेत तुम्ही जर याचे नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की त्या एका टोकाला अगदी निमुळत्या होत गेल्या टाचणी किंवा सुई ही एक प्रकारची गोल पाचर आहे तिला फक्त दोनच उतरणी नाहीत पण ती पाचरी सारखे कार्य करते झिपर किंवा तुमच्या कपड्याची अथवा बॅगेची चेन पाचर वापरून तुमचे कपडे किंवा बॅग बंद ठेवते त्याला विशिष्ट प्रकारचे दात दातरे असतात जे पाचरीच्या आकाराचे असतात कात्रेची दोन पाती सुद्धा पाचर आहेत याची पाती यंत्राच्या दोन तर्फांसारखी एकत्र बसवलेली असतात ज्यामुळे वस्तू कापता येतात तुमच्या पुढच्या दातांमधील पाचरीमुळे कठीण अन्नपदार्थ चावणे तुकडे तोडणे शक्य होते कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाचरी कुऱ्हाडीसारख्या असतात करवतीच्या धारदार पात्याचे दात म्हणजे कापणाऱ्या पाचर होत लाकडात नक्षीकाम करणारे कलाकार छिन्नी वापरतात आणि लाकडावर नक्षी कोरतात कृती एक पुठ्ठा घेऊन याप्रमाणे कापा आपण याची सुटी टोकं डिंक किंवा सेरो अशी चिकटवूयात तुम्ही या पाचराचा वापर करून पुस्तक उचलू शकता याचा अजून कसा कसा उपयोग करता येईल ते शोधू शकाल का या खिळ्याचे हे टोक चपटे आहे ते मी या लाकडी ठोकळ्यात ठोकू शकत नाही पण हा अणकुचीदार खिळा मी सहजपणे ठोकू शकतो हातोड्यातील बलामुळे खिळा लाकडामध्ये ठोकला जातो खिळा एक प्रकारची पाचर आहे वस्तू एकत्र ठेवणाऱ्या पाचरीचे उदाहरण सांगू शकाल का खिळ्याचे अणकुचीदार टोक लाकडाचा पृष्ठभाग तोडण्यासाठी बनवलाय हातोड्यावरील बलामुळे खिळ्याचे टोक लाकडात घुसते आणि लाकूड भिंतीला किंवा दुसऱ्या लाकडाला चिकटते सारांश पाचर हा उतरणीचा एक प्रकार आहे एका टोकाकडे निमुळती होत जाणारी घनवस्तू आहे उतरण आणि पाचर यामधला मुख्य फरक हा त्यांच्या चलनवलनामध्ये आहे तोडणे किंवा दोन भाग करणे एकत्र बांधून ठेवणे आणि पाचरीने घट्ट करून बळकट करणे या पाचराच्या उपयोगांची उदाहरणे सर्वत्र आहेत पाचर या साध्या यंत्राची अजून काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का